योग दिनाचे महत्त्व सांगून सरगम क्लबच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी गोखले सभागृहात योग दिनाच्या कार्यक्रमावेळी दिले. जागतिक योग दिवस शुक्रवारी साजरा झाला. यानिमित्त लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे पनवेल शहरातील गोखले सभागृहात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, विशेष अतिथी म्हणून रिजन चेअरमॅन सुयोग पेंडसे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कदम उपस्थित होते. योग प्रशिक्षक स्नेहा पेंडसे यांनी उपस्थितांना योग विषयक मार्गदर्शन केले आणि योगासने करून घेतली. यावेळी विशेष अतिथी संजय कदम यांनी सरगम क्लब करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि उपक्रमांना नेहमीच माध्यमातून प्रसिद्धी देऊ असे सांगितले. या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्ष स्वाती गोडसे, सरगम क्लबचे मानदा पंडित प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, जयेश मनियार, प्रकाश भारद्वाज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आजचा हा योग दिवस साजरा होत आहे. आजचा हा गोवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या या भारताच्या प्राचीन अभ्यासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान सन्मान दिले. आणि आपण योगाचं महत्त्व आपण सर्वजण जाणतोच. योग म्हणजे आपल्या मनाशी संवाद असतो. ते शारीरिक अभ्यासाबरोबर मनाची शक्ती वाढवून आपल्याला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपली जीवनशैली कशी योग्य असेल हे शिकवणारा हा योग आहे. आणि आज आपण सर्वजण थोड्या थोड्या प्रमाणात करतच असतो. मी पेन्शनरांना पण म्हणालो की आपण रेग्युलर क्लासेस सुरू केले तर नक्कीच याचा लाभ पण नागरिकांना होईल आणि त्या आमच्या विनंतीचा योग्य मान ठेवतील असा मला आशा वाटते. मी आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो.